students. Yes, so we will continue with the next and the last part of the lesson, that is cooling by radiation and associated with it is the Newton's law of cooling. The Newton's law of cooling comes the last part and this is a little bit of cooling by radiation. Yes, cooling by radiation, yesterday we learned two important things. What was that? What were they? Because you used to get warm. एखादी वस्तू गरम असेल तर त्यात काय बाहेर निघणार आहे, ऑफकोर्स हीट विल बी रेडिएटेड, आणि हा हीट जो रेडिएटेड होतो बॉडीच्या बाहेर दॅट इज डिपेंडंट ऑन वॉट टेम्परेचर. पण टेम्परेचरवर कसा डिपेंडंट आहे, की टेम्परेचर जर डबल झाला एखाद्या बॉडीचा तर हीट एमिशन कसं होणार आहे त्याच्यात, इट विल बी 4 to the power 4 टाइम्स मोर. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर T=2T झाला तर हीट रेडिएटेड म्हणजे हा मच 2^4 म्हणजे 16 टाइम्स जास्त हीट रेडिएशन येणार. ओके, सो दिस वॉज स्टीफन्स लॉ. Yesterday again we saw the Wien's displacement law. And what was Wien's displacement law? कमी असणार आहे. वॉट वॉज द बेस्ट एक्झाम्पल, दॅट स्टार किंवा एक फायर बघितलं, फायर कलर तुम्हाला व्हायलेट कलर दिसत असेल याचा अर्थ टेम्परेचर काय जास्ती आहे. तसंच स्टार्समध्ये सुद्धा जे स्टार ॲक्च्युली व्हायलेट दिसतो त्याचा अर्थ टेम्परेचर काय सगळ्यात जास्ती आहे. ओके, दिस वॉज मीन्स डिस्प्लेसमेंट. हे झालं आपल्या मेन लॉज झाले. त्यांचा लॉजचा उपयोग करून स्टीफन्स लॉ आपण उपयोग करून काय कन्सिडर करतोय, की रेडिएशन्सने कूलिंगवर काय इफेक्ट करतो आहे. म्हणजे रेडिएशन्स म्हणजे काय, की एखादी बॉडी रेडिएशन करते तर त्यासाठी एक हीट एक्सचेंजची थिअरी आहे. व्हॉट इज दॅट कॉल्ड अ पिओर्स थिअरी ऑफ हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंजची पिओर्स थिअरी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही अशी उभी आहात आणि तुमच्यासमोर काय आहे, फायर आहे. फायर म्हणजे की लेटेस्ट एक देर इज अ कॅम्प फायर इन फ्रंट ऑफ यू. लेटेस्ट देर इज अ कॅम्प फायर इन फ्रंट ऑफ यू. तर तुम्ही कॅम्प फायरच्या समोर असे उभे आहात, तर व्हॉट हॅपन्स वेन यू स्टँड इन फ्रंट ऑफ द कॅम्प फायर, तुम्हाला तुमच्या अंगात काय असणार आहे, देअर विल बी हीट रेडिएशन. हीट रेडिएशन येणार तुमच्या अंगात, ठीक आहे ना. येस, हीट रेडिएशन विल बी ॲब्झॉर्ब बाय युअर बॉडी. At the same time, you are also emitting heat radiations to that fire. Always remember, you are also radiating heat emissions to that fire. But tumhala fire garam ka vatta, tumhi pan heat radiations karta hai tar? Nahi. Tumhala pan fire la pan tumhi garam vatta asta, and tumhala pan fire garam vatta asta. But at the same time, who is more effective? The fire has got a bigger temperature over you, na? Fire la leverage aayega tumchyavar. Tumhala fire, फायरचा हॉटनेस तुमच्यावर जास्त कॉम्पेन्सेटिंग आहे असं म्हणू शकतो. काय कम्पेन्सेटिंग आहे, तर त्याचं प्रूफ हे आहे की ऑल द बॉडीज एमिट झिरो रेडिएशन ॲट 0° केल्विन. म्हणजे 0° केल्विनवर सगळ्या बॉडीज काय करतात, टेम्परेचर एमिट करतच नाही. दे डू नॉट एमिट एनी टेम्परेचर ॲट 0° केल्विन. म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टी 0° वर आहेत ते सगळे हीट रेडिएशन एमिट करतात. काय करणार, सगळे हीट रेडिएशन सगळे करणार. तुम्हाला एखादी वस्तू थंड का वाटते, का वाटते थंड, म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही हीट एमिट करत नाही असं नाही आहे. सो इफ आय एम नॉट ॲट 0°C, दॅट डझंट मीन दॅट आय एम नॉट एमिटिंग 0°C. माझं टेम्परेचर जस्ट 1° केल्विन आहे. ॲट द सेम टाइम आय एम ऑल्सो एमिटिंग हीट रेडिएशन. बट वॉट हॅपन्स वेन आय एम ॲट 1° केल्विन अँड आय स्टँड इन फ्रंट ऑफ 100° केल्विन, जस्ट 500° केल्विन, तर काय होणार आहे, 500° केल्विन इज emitting more heat radiations and I am emitting only one radiations. So what happens, I happen to absorb more radiations than I emit. That is why I feel hot, and that is why to that person, to that 500 kelvin person, I will feel cool. So actually what happens, we was theory thing says that all the bodies emit heat, sagle emit karas, remember, it depends on who is more compensating, what is the leverage just like heat exchange kasa hona. Continuous exchange of heat goes on from the body in higher temperature to the body at lower temperature. This keeps on happening. So remember, it goes on. Then that's a issue of the thermal cooling by radiation. Cooling by radiation will have it that you place a body at temperature T. A body at temperature T cooling up surrounding when it would fill. Surrounding the temperature T naught. Surrounding the temperature T naught. त्या सरोवरीच्या टीनॉटच्या टेम्परेचर तुम्ही पीक टेम्परेचर ठेवला, म्हणजे काय, टेम्परेचर टी, तर तो टी तुम्ही टेम्परेचर इजेक्ट ठेवला.
जास्ती गरम आहेत हॉट आहे आणि हा आहे कूल. हा हॉट वस्तू आहे, हा कूल वस्तू आहे. हॉट वस्तू तुम्ही हा कूल वस्तू मध्ये ठेवणार आहे तर व्हॉट विल द वी वॉज द इलेक्ट्रिक एक्सचेंजेस. हॉट वस्तू पण हीट रेडिएट करते आणि कूल वस्तू पण हीट रेडिएट करते. का? कारण की ती झिरो डिग्री वर नाही आहे. झिरो डिग्री वर नाही आहे ना, तर ती नेहमी हीट रेडिएट करणार. ही पण हीट रेडिएट करणार आहे, ही पण हीट रेडिएट करणार. दोघे हीट रेडिएट करणार. बघा आता त्याच्यामध्ये हीट विल बी एक्सचेंज, हीट विल बी एक्सचेंज. तर हीट एक्सचेंज होणार आहे. ओके, अकॉर्डिंग टू द प्रीवियस थिओरी, या प्रीवियस थिओरीचा हीट एक्सचेंज होणार आहे. बट सी, वी लर्न स्टीफन स्क्वेअर स्टडी. स्टीफन स्क्वेअर काय सांगितलं की टेम्परेचर टी असेल, त्याच्यात की टेम्परेचर की एनर्जी एमिटेड विल बी व्हॉट रेज टू पॉवर 4. काय होतं फॉर्म्युला. पण होतं काय याच्यामध्ये, पी वन म्हणजे काय, हॉट बॉडी जो आहे हा हॉट बॉडी तो काय टेम्परेचर लूज करतो. हे जे आहेत ना, हे जे हायड्रोजन्स, हे काय आहे, पी वन आहे. हे काय पी वन आहे, कारण तो टेम्परेचर करतो रेडिएट करतो. दिस इज द ब्लॅक मॅटर, ब्लॅक मॅटर. ओके, हा हीट काय करतो, एमिट करतो. दॅट इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर टी रेज टू 4. टेम्परेचर टी रेज टू 4 च्या हिशोबाने तो काय करतो, हीट एमिट करतो. क्लियर ना? येस. सो टेम्परेचर टी रेज टू 4 च्या एक्सचेंज चालू होता. चेंज इन पावर किती, एम सी डी टी बाय डी टी इंटू मायनस. बरोबर,
कंटिन्यूअस चेंज और नेगेटिव तो हीट भी जाने माइनस एन सी डी बाय पी हां है ओके नाउ व्हाट वी विल डू हेटर का कंसीडर करके जहां एक्सचेंज चालू है ना देन एक्सचेंज इज एक्चुअली हैपनिंग देन एक्सचेंज चल रहा है सब का लेना और एन सी डेल्टा टी के वहां जो चेंज इन पावर है दैट इज विल बी इक्वल टू माइनस एन सी डी टी बाय डी टी विल बी इक्वल टू डेल्टा टी लेना डेल्टा टी में निकाल लेते यस वी हैव दिस स्मॉल वी विल बी इक्वल टू स्मॉल ए कॉलेज का कितना आफ्टर सम टाइम तो दैट कांस्टेंट विल बी इक्वल अगर मैं एक्सिलियर एबीसी की कॉमन ए कॉमन है सी कॉमन कॉमन टी रेस टू 4 माइनस टी नॉट रेस टू 4 ठीक है और भी माइनस डी टी बाय डी टी का मतलब एबीसी की फिक्स है और ए सिग्मा पर एंड एबीसी का मतलब ये बैठ गया सो वी हैव टी रेस टू 4 माइनस टी नॉट रेस टू 4 सो दिस इज द कूलिंग बाय रेडिएशन का फार्मूला कूलिंग बाय रेडिएशन का फार्मूला है एलसी E A sigma upon M C root E raised to 4 minus E root raised to 4. And minus dT by dt का ये होता है ना R is equal to what is R? R is equal to rate of cooling and rate of cooling है dT by dt. तो ये कैसे होता है तो बोलते हैं E sigma A sigma upon M C. अगर आपके कर दिया है, ये है ना? Yes. E raised to 4 minus E root raised to एक्सपांड केलं बायोमेट्रिक हा टेम्परेचर खूप डिफरन्स असेल ना तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा टेम्परेचर डिफरन्स सर्वांनी पेक्षा खूप मोठं असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा बट व्हॉट इफ टेम्परेचर डिफरन्स इज व्हेरी व्हेरी स्मॉल इफ टेम्परेचर डिफरन्स ओके दैट इज टी मायनस टी वन इज व्हेरी स्मॉल इज व्हेरी स्मॉल देन by binomial expansion higher powers are neglected as a given higher powers are what neglected and the higher powers are neglected minus dt by dt will be equal to yes तर आपण हायर पॉवर्स निग्लेक्ट केले तर बायनोमियल एक्सपान्शन मध्ये ए रेस टू एन मायनस बी रेस टू एन आपण काय लिहितो a is to n minus b is to n आपण बायनरी एक्सप्रेशन ने अप्रॉक्सिमेटली इक्वल टू a minus b तर आपण काय लिहिलं आहे हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत ना दैट मींस k is to t minus p1 and this is nothing but what this is nothing but your new formula for a smaller this is nothing but your new formula for r is equal to rate of cooling so the new formula rate of cooling चा काय होता a into t minus p1 where is this used when temperature change is very small or lesser of so how formula ka hai this is nothing but newton's law of cooling hala ka matlab hai newton's law of cooling so this is nothing but newton's law of cooling n l c what is newton's law of cooling that the rate of change of temperature with respect to time that is the rate of cooling is directly proportional to what is directly proportional to the excess of temperature mujhe kya kidi jaasti hai इनर गैस सराउंडिंग टेंपरेचर व्हाट इज द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग से द रेट ऑफ चेंज ऑफ कूलिंग इन दैट प्रोपोर्शनल टू द एक्सेस ऑफ टेंपरेचर एक्सेस से कितने ज्यादा है ना दैट एक्सेस ऑफ टेंपरेचर ओवर सराउंडिंग सो दिस इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग सो रेट व्हाट इज द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग एंड आई विल टेल यू ओके एक्सेस ऑफ टेंपरेचर
एखाद गरम गरम चहा आहे, कॉफी आहे, गरम गरम चहा आहे, आणि तुम्ही काय केलं त्या गरम गरम चहाला मस्त वेळी तुमचा टी पॉईंट आहे. ओके येस, टी पॉईंट टेम्परेचर आहे टी ऑन, तुमच्या चहाचं टेम्परेचर आहे टी. टी पॉईंट टेम्परेचर आहे आपण टी म्हटले आहे, टीचं टेम्परेचर टी म्हटलं आहे आणि टी पॉईंट म्हटले टी म्हटलं. ठीक आहे, हे रेट असते 80 डिग्री सेल्सिअस ते चहा म्हणजे तुमचा रूम टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हां आणि थोड्या बाजूलाच ऑब्जेक्ट टी बरोबर आहे तुमचा रिलेटिव्ह आहे किंवा फ्रेंड आहे त्यांनी पण चहा आणला आहे. त्यांनी पण चहा त्यातलं चहा लेट्स से इट्स 100 डिग्री सेल्सिअस, आपण 100 डिग्री सेल्सिअस माय केस मोर हॉट. ओके सर, त्याचं टी वन टी डॅश लिहिलं तर टी डॅश टी आहे 100 डिग्री सेल्सिअस, आणि सेम प्राइस तर टेम्परेचर किती आहे आहे सराउंडिंग टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस असणार ना, 30 डिग्री सेल्सिअस सराउंडिंग टेम्परेचर. येस, सराउंडिंग टेम्परेचर दोन्ही साईडला ठीक आहे फरक आहे, पण तुमचा चहा किती आहे 80 डिग्री सेल्सिअस आहे, तुमच्या फ्रेंडचा चहा किती 100 डिग्री सेल्सिअस. सांगा एक्सेस पण काय म्हणजे एक्सेस किती आहे, एक्सेस किती आहे 80 मायनस 30 इज 50 आणि 20 आहे एक्सेस, एक्सेस किती 100 मायनस 30 70. तर एक्सेस कोणाकडे जास्त आहे, तुमच्या फ्रेंडकडे जास्त आहे, तुमच्याकडे एक्सेस किती होती 50. तर न्यूटन सॉल्व करून तुम्ही काय सांगितलं मग अशा आपण त्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितलं मायनस डी टी बाय डी टी इक्वल्स टू के टी मायनस टी वन है ना. तर एक्सेस म्हणजे हा एक्सेस आहे ना, सो एक्सेस जितका ज्यादा रहेगा उतना ही क्या ज्यादा रहेगा माइनस डी टी बाय डी टी. व्हाट इज न्यूटन सॉल्व करून जितका एक्सेस जास्त जितका एक्सेस जास्त तितका जो टेम्परेचर काय होणार आहे मायनस डी टी बाय डी टीचा लगेच थंड होणार, कारण की मायनस म्हणजे काय कमी होणार टेम्परेचर आहे ना, डी टी म्हणजे कमी टाइम. तर जास्त एक्सेस तर जास्त लवकर टेम्परेचर कमी होणार, म्हणजे तुम्ही एक मिनटानंतर बघितलं किंवा आफ्टर हाफ एन आवर इफ सी ओके आफ्टर हाफ आवर टाइम दोन्हीकडे सेम आहे ना, पण ह्याचं टेम्परेचर त्याचा एक्सेस जास्त आहे ना त्याचं टेम्परेचर चेंज करणार आहे डी टी मोर. आफ्टर हाफ एन आवर हा काय करेल दिस विल बी 95 डिग्री सेल्सिअस, किती म्हणजे चेंज किती झाला डी टी हाउ मच मायनस 5, डी टी किती झाला मायनस 5, पण हाफ एन आवर ह्याचं टेम्परेचर किती असणार आहे सिद्धांत टेम्परेचर किती असणार आहे हे असणार आहे 79 असणार आहे, 79 क्लियर है यस ओके सो विल जस्ट सी फ्यू ग्राफ्स टू एंड दिस लेसन एक प्रॉब्लम पर है ओके सो लेट अस सी फ्यू ग्राफ्स मैथमेटिकल एक्सप्रेशन अपन बघितले ना सो लेट अस सी व्हाट इज द मैथमेटिकल एक्सप्रेशन माइनस डी टी बाय डी टी इक्वल्स टू
that the rate of cooling, the rate of cooling is directly proportional to the excess. Excess of heat. That is minus dT by dT K P minus T on solving this equation of
स्मॉल एग्जाम्पल सो दैट योर आइडिया विल गेट क्लियर. सो लेट अस सी एन एग्जाम्पल. एक एग्जाम्पल हो गया. यस, द बॉडी कूल्स इन 10 मिनट्स फ्रॉम 60 डिग्री सेल्सियस टू 40 डिग्री सेल्सियस. ओके, पॉज फॉर वीडियो. द बॉडी
cools from cools in temperature from 60 degree to 40 degree. The body cools from 60 degree to 40 degree Celsius. In 10 minutes. In 10 minutes. What will be the temperature after 10 minutes? Next, after next 10 minutes. Next 10 minutes. What will be the temperature of the body if 17 temperature is 10 degrees Celsius? Confusion of the first 10 I question. पहला बॉडी 60 क्वेश्चन समझो मिला कि सो ऑल द योर थिंक ओवर इट राइट मिला बट दैट क्वेश्चन चालू बोलो सो क्वेश्चन का है कि एक बॉडी सो बॉडी तो टेंपरेचर के लिए 60 डिग्री सेल्सियस आता ओके 10 मिनट्स 10 मिनट्स के बाद ये है और वॉच ये और वॉच आफ्टर 10 मिनट्स 10 minutes for the time, which temperature became 40 degrees Celsius. Surrounding my temperature became 10 degrees Celsius. Surrounding my temperature, T0 became 10 degrees Celsius. Okay. After 10 minutes, next 10 minutes, all 10 minutes ke baad, iska temperature itna hoga. Umar kya hote hain? Pehle 10 minutes mein 60 to 40 tha. The next 10 minutes mein 40 to 20 hona. Next 10 minutes mein 20 to 0. माइनस का टेम्परेचर आ जाता है ना न्यूटन से आप तो लिख सकते हैं जितना एक्सेस जाती है ना उतना जाती टेम्परेचर को भी मानते हैं ना अपन मान लीजिए फॉर्मूला डिराइव किया तो उसका भी अपन यस यू गेट द इक्वेशन यस ओके एंड द बॉडी टू द कैलकुलेशन यस कंप्लीटली कवर्ड है ना सो व्हाट वी डू इन द क्लास ओनली यस माइनस डी बाय डी इक्वल्स के टी माइनस टी नॉट आ जाएगा यस ओके इसी वैल्यू की वजह से चेंज इन टेंपरेचर चेंज इन टेंपरेचर के पास 60 टू 40 डिग्री से टेंपरेचर होगा 20 मिनट्स ठीक है 20 डिग्रीज से टेंपरेचर होगा हाउ मच टाइम टू 20 डिग्रीज 10 मिनट्स कांस्टेंट के लिए है व्हाट इज द टेंपरेचर व्हाट इज दिस टेंपरेचर व्हाट इज माइनस के नॉट माइनस की नॉट के टेंपरेचर सराउंडिंग अगर ये बात है टेंपरेचर ऑफ द बॉडी एक्सेस के लिए सराउंडिंग सराउंडिंग के लिए 10 बार है बॉडी कितनी बार है बॉडी 60% 40 लगेगी ना तो एक्सेस की क्या है बॉडी बॉडी से टेंपरेचर एक्सेस का सरकार है दिस इज वैल्यू ऑफ एक्सेस हाउ फाइंड द वैल्यू ऑफ एक्सेस टेंपरेचर कार्डर तो एक्सेस टेंपरेचर 10 डिग्री पे चाहिए बॉडी कितने जाते तो 10 डिग्री पे 60 पकड़े चाहिए कि 40 पकड़े चाहिए एक्सेस का स्क्वायर कर दो सो दे हैव न्यूटन्स लॉ एज सेड देन डोंट टेक 10 माइनस डोंट टेक 60 माइनस 10 और डोंट इवन टेक 40 माइनस 10 टेक द मिडिल वैल्यू 60 में 40 से मध्य वैल्यू 50 डिग्री 50 डिग्री मतलब मीन वैल्यू है ना मीन वैल्यू सराउंडिंग पिक्चर की कितनी जाती है पहला एक्सेस टेंपरेचर माइनस क्या बॉडी से कर लियो 60 टू 40 ला जाता है ना हमारा एक्सेस टेंपरेचर में मिला द बॉडी से टेंपरेचर और सराउंडिंग सो इट इज हैपनिंग फ्रॉम 60 टू 40 इज गोइंग फ्रॉम 60 टू 40 सारी कर रहा है एक्सेस की वजह से the body is excess was developing and the mean of the temperature what is changing that is 50 over 10 degrees that is 50 minus 10 we can add short term to the equals to what t equals t plus t equal to 1 we can consider that 60 plus 40 upon to the beginning of the value we get to the end we have to find that 50 upon the बोलते हैं पहली क्वेश्चन ना जैसे उसमें केसा अंदर से उसको केसा अंदर से आया थे लेट इसके लिए वो सब माइनस की टाइप किया था आता क्या था फर्स्ट सी थोड़ा बार में आंसर सुबह था तो कैसे काटे थे ना जैसे पर इक्वेशन कर दूँ मेरा जैसे इक्वेशन का है अगेन यू सेम कर दो बी टी बाय बी टी प्लस के टी माइनस टी नो है ना बी टी बाय टी क्या 40
कुठेतरी आला चेंज बरोबर आहे की नाही. तो पी मायनस हा टेम्परेचर माहिती आहे पी डॅश पी आहे पी डी पी डॅश मिळाला ओके हा टेम्परेचर माहिती आहे पी डॅश चेंज किती झाला 40 पासून पी डॅश पर्यंत झाला पण किती लागणार आहे टाइम 10 मिनिट्स लागणार आहे तो नाइट चला गया 10 मिनट्स एच वैल्यू क्या है एच वैल्यू में इधर तो कौन सा लेटे किस तरह इधर फाइनल टेंपरेचर क्या है यस व्हाट इज दिस पी दिस इज द एवरेज है ना माइनस 10 वाला सर्कल भी लो व्हाट इज दिस टेंपरेचर पी अब फाइनल टेंपरेचर है पी डैश इज द फाइनल टेंपरेचर पी डैश इज फाइनल टेंपरेचर पी डैश इज फाइनल टेंपरेचर यस फाइनल टेंपरेचर कैसे बना सकते हैं फाइनल टेंपरेचर की वैल्यू इक्वल्स टू यस द फाइनल टेंपरेचर विल बी टी डैश ना तो टी डैश का सही इट विल बी इक्वल्स टू के इनटू टी टी म्हणजे काय आहे एक्सेस टी एम इज इक्वल एक्सेस तर तिथे टी ची वैल्यू 50 आली की 60 ने पिझा मीन होता तिथे 40 आली टी डैश चा मीन काय आहे तुम्हाला माहिती नाही ना तुम्ही परत तो फिगर करू 40 प्लस पी डैश बघा इथे काय येतं हा माइनस 10 असेल तर सही ना इथे काय येणार मी हाँ प्लस है प्लस है
प्लस प्लस की वैल्यू है ना, यहां 10 माइनस 80 माइनस 10 कितना, तो ये 2 की डैश प्लस की डैश बाय 2 है, तो 2 का मान आती है 2.5 2.5 का मतलब 5 बाय 2 की डैश, इट्स आंसर इज एक्चुअली 5 की डैश बाय 2 सोडून यू हॅव टू आस्क डाउट्स ओके.